मित्रांनो, 10वी गणित भाग 2 निर्देशक भूमिती सराव संच 5.1 आणि त्यातील आपलं जे पाचवं उदाहरण आहे तर ते उदाहरण थोडं मोठं आहे बट अवघड मुळीच नाहीये. मग हे सोडवायचं कसं तर ते आज आपण बघू. तर सर्वात अगोदर तर हे चार बिंदू आपल्याला दिलेले आहेत. पी क्यू आर एस हा आपल्याला समांतरभूज चौकोन मीन्स पॅरलोग्राम आहे हे प्रूव्ह करायचं आहे. तर खूप सोपं आहे. चला बघा, थोडं मोठं उदाहरण आहे पण जर या पद्धतीने जर तुम्ही याला लक्षात ठेवलं तर हे अवघड मुळीच नाही आहे. समांतरभूज चौकोन म्हणजे काय तर ही कन्सेप्ट सुरुवातीला आपण समजून घेऊया. बघा, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ह्या समांतराने एकरूप असतात तर त्याला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणत असतो. आता समांतरभुज चौकोनाचे जे कर्ण असतात तर ते एकमेकांशी एकरूप नसतात, म्हणजे ते असमान लांबीचे असतात. तर आपल्याला काय करायचं सुरुवातीला तर पी क्यू या बाजूची लांबी शोधायची, नंतर क्यू आरची शोधायची, एस आरची शोधायची आणि पी एसची शोधायची. ओके, आणि नंतर मग आपण कर्णाची सुद्धा लांबी शोधणार आणि नंतर याला प्रूव्ह करणार की हा समांतरभुज चौकोन आहे किंवा नाही. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर एकदा नक्की कमेंटमध्ये येसचा रिप्लाय करा. तर आपण सर्वात अगोदर पी आणि क्यू हे दोन बिंदू घेऊया. ओके, चला बघा, दिसतंय का मी पहिला जो बिंदू घेतला आहे तर तो घेतला आहे पी. पी बिंदूचे निर्देशक आहे 2, -2 व सोबतचे दुसरा बिंदू घेतला आहे क्यू, याचे निर्देशक आहे 7, 3. आता हे जे निर्देशक आपण मांडले तर यामध्ये आपल्याला मांडायचं आहे X1 आणि Y1च्या किमती, जसं की आपण मागच्या उदाहरणामध्ये सुद्धा मांडल्या. बघा, X1 ची किंमत किती 2, Y1 ची किंमत किती -2, कारण पहिली संख्या दुसरी संख्या X1 Y1. आता जो दुसरा बिंदू आहे तर त्यासाठी परत दुसऱ्या बिंदूसाठी आपण घेत असतो X2 Y2. जर मागची उदाहरणं तुम्ही बघितले नसतील तर हे तुम्हाला समजणार नाही. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर ते उदाहरणं नक्की बघा, म्हणजे हे उदाहरण तुम्हाला कळेल. बघा, X2ची किंमत किती 7 आणि Y2 किती 3, कारण दुसरी संख्या म्हणजे Y असतो, आपण Y निर्देशक घेत असतो कंसात ती दुसरी संख्या आणि पहिली संख्या म्हणजे X निर्देशक असतो. आता समोर परत आपल्याला काय करायचं आहे तर या PQ ची लांबी शोधायची. PQ हा जो PQ रेषाखंड आहे या PQ ची लांबी शोधत असताना आपण एक सूत्र वापरणार, अंतराचं सूत्र. तर अंतराचं सूत्र सुद्धा आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं, X2 - X1 (2) - Y2 - Y1 (2). तर याला सोडवूया. तर याला जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर X2 आणि X1 यांची वजाबाकी होणार तर 7 - 2. मग आता या ठिकाणी या X2ची किंमत आपण 7 लिहिली, X1ची किंमत 2 मांडली, वरती सुद्धा 2 दिसते तुम्हाला, कंसाला वर्ग, अधिकचं चिन्ह दिलं. आता Y2 किती आहे तर 3 आहे, नंतर हे वजाचं चिन्ह, Y1 किती -2 आहे तर हे वजा चिन्ह झालं, अधिक याला करा 2 आणि कंसाचा वर्ग. हे वजा चिन्ह या वजा चिन्हामुळे अधिक झालं आणि त्याला कंसाला वर्ग केला. आता 7 आणि 2 यांची आपल्याला वजाबाकी करायची आणि सोबतच 3 आणि 2 यांची आपल्याला बेरीज करायची. आता पुढची स्टेप काय होणार बघा, 7 आणि 2 यांची वजाबाकी 5 आली, 5 चा वर्ग अधिक परत 5 चा वर्ग. आता हे आपल्याला काय मिळालं तुम्ही सुद्धा सांगू शकता की हे मिळालेत 25, कारण काय 5 चा वर्ग 25 होईल, 5 चा 5 चा 25 आणि सोबतच अधिकचं चिन्ह देऊया. परत हे 5 चा वर्ग 25 किती वेळेस 25 आलेत तर 2 वेळेस 25 आलेत, तर त्यामुळे याला आपण असं मांडू शकतो की 25 गुणाकारामध्ये 2, कारण 25 दुणी 50 होतात आणि 25 25 यांची बेरीजसुद्धा 50 होते. आता 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे तर ती आपण वर्गमुळाच्या बाहेर लिहूया. मग आता ही जर आपण वर्गमुळाच्या बाहेर लिहिली तर आपला हा जो PQ रेषाखंड आहे म्हणजे एकाच या चौकोनाची एक बाजू आपण काढली तर ती आली 5 वर्गमुळामध्ये 2. तर हे आपलं पहिलं उत्तर असणार आहे हे प्रूव्ह करण्यासाठी, हे सोडवण्यासाठी. एक बाजू आपण शोधली की जी आली 5 वर्गमुळामध्ये 2. ओके, हे 5 कसे आणले तर 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 5 हे त्याचं वर्गमूळ आहे. आता काय करायचं आहे, दुसरी जी बाजू आहे तर ती शोधायची. ही बाजू आपण शोधली तर ही बाजू किती आली 5 वर्गमुळामध्ये 2. आता काय करूया आपण, तर ही जी पुढची बाजू आहे तर डायरेक्ट याच्या समोरची बाजू शोधू, या PQ च्या समोरची बाजू. कोणती बाजू आहे ती? RS म्हणजे SR, तर RS म्हणूया आपण त्याला. मग आता RS जर शोधायची असेल आपल्याला तर परत आपल्याला R आणि S हे दोन बिंदू घ्यावे लागतील. ओके, मग आता R आणि S दोन बिंदू घेऊया परत. आता तसेच किंवा आता असा एक शब्द तुम्ही मांडला तरी चालतो, कोणते दोन बिंदू घ्यायचे आपल्याला? आता R बिंदूचे निर्देशक आहे 11, -1 आणि S व यस बिंदूचे निर्देशक आहे 6, -6. हे दोन बिंदू का घेतले मी? अगोदर हे दोन घेतले, नंतर हे दोन घेतले, कारण आपल्याला समोरासमोरील बाजू एकरूप आहेत तर हे सिद्ध करायचं, तर त्याच वेळेस हा चौकोन समांतरभूज चौकोन आहे हे आपण सिद्ध करू शकतो. मग आता यामध्ये परत आपल्याला किमती मांडायची आहे. X1 ची किंमत 11
y1 y1 ची किंमत वजा 1 ओके नंतर x2 x2 किंमत किती 6 आणि y2 y2 ची किंमत लगेच कंसामध्ये पाहून सांगू शकतो आपण वजा 6 दुसरी किंमत म्हणजे y2 ची किंमत असणार आहे आता पुढची स्टेप काय करायची बघा जशी आपण pq ची लांबी शोधली या सूत्रानुसार अंतराच्या सूत्रानुसार तसे आपल्याला कशाची लांबी शोधायची आहेस rst मग आता हे rs RS बरोबर अंतर काढण्याचे सूत्र तेच असणार आहे अंतर काढण्याचे सूत्र बदलणार नाहीये बाय यूजिंग डिस्टेंस फॉर्मुला मग आता अंतर काढण्याचे सूत्र x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग आता यात किमती ठेवूया आपण x2 ची किंमत लगेच तुम्ही सांगू शकता x2 वजा x1 तर x2 मधून x1 वजा केला म्हणजे हे झाले 6 वजा 11 कंसाचा वर्ग अधिकचे चिन्ह y2 y2 ची किंमत किती आहे तर वजा 6 आहे नंतर परत हे वजाचे चिन्ह y1 ची किंमत किती आहे तर वजा 1 आहे तर त्यामुळे हे झालं अधिक कंसाचा वर्ग आता परत या दोन्ही संख्यांमध्ये 11 ही मोठी संख्या आहे तर तिचे चिन्ह निश्चितच आपल्या उत्तराला येणारच आहे तर त्यामुळे हे 11 मधून 6 वजा केले तर वजा 5 उत्तराला कंसाचा वर्ग अधिक आता असमान चिन्ह असले की आपण वजाबाकी करत असतो वजाबाकी झाली 5 म्हणजे वजा 5 उत्तराला कारण 6 ही मोठी संख्या आहे आणि कंसाचा वर्ग पुढची स्टेप काय होणार तर ऋण संख्येचा वर्ग धन होत असतो 5 चा वर्ग करा 5 चा वर्ग माहिती तुम्हाला 5 चा वर्ग 5 चा 5 चा 25 5 चा स्क्वेअर 25 झाला प्लस परत या 5 चा वर्ग किती झाला 25 किती वेळेस 25 आले तर या सारखं झालं पहिल्या स्टेप सारखं पहिल्यांदा जसं आपण सोडवलं पीक्यू मध्ये तसे हे आरएस मध्ये आलं 25 25 दोन वेळेस आले मग याला आपण मांडूया 25 गुणाकारामध्ये 2 आता 25 गुणाकारामध्ये 2 परत हे असं मांडूया आपण की 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे तर त्यामुळे आरएस ही जी बाजू आहे आरएस तर आरएस ची लांबी आली 5 वर्गमूळामध्ये 2 तर ही आपण आरएस ची लांबी शोधली तर परत या चौकोनावर आपण मांडूया 5 वर्गमूळामध्ये 2 बघा सम्मुख बाजू एकरूप येत आहेत आता तसंच आपल्याला काय करायचं पीएस आणि क्यूआर तर हे सुद्धा शोधायचं अगदी याच पद्धतीने तर जसं आपण आता ह्या दोन बाजू शोधल्या बघू शकता तुम्ही दोन बाजू कोणकोणत्या पीक्यू आणि आरएस आता आपल्याला कोणती बाजू शोधायची पीएस आणि सोबतच कोणती क्यूआर ओके उदाहरण थोडं मोठं आहे पण अवघड नाहीये स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा की आपण अगोदर पीक्यू शोधल्यानंतर एसआर शोधला आता आपण शोधतोय पीएस मग आता पीएस आपण शोधूया पीएस आता पी पी का पीएस शोधायचं आहे त्यामुळे पी आणि एस हे दोन बिंदू लागतील आपल्याला आता पी पी चे निर्देशक आहे 2 कॉमा वजा 2 व एस जो आहे तर तो एस चे निर्देशक कोणते आहेत बघू शकता तुम्ही 6 वजा 6 ओके आता यात एक्स वन वाय वन मांडूया आपण चला सांगा एक्स वन किती एक्स वन आहे 2 वाय वन किती वजा 2 ओके आता या साईडला एक्स टू x2 किती 6 आणि y2 किती वजा 6 हे सूत्र परत वापरायचे आपल्याला आणि याची किंमत शोधायची की या बाजूची लांबी नेमकी किती येते ओके चला बघा चला सांगा कशाची आता जसं आपण आरएस शोधलं तर त्यावेळेस आपल्याला काय शोधायचं होतं आरएस म्हणून आपण आरएस म्हणलं आता यावेळेस आपल्याला काय शोधायचं पीएस ही बाजू शोधायची तर त्यामुळे आपण या ठिकाणी मांडूया पीएस अंतर काढण्याचं सूत्र कोणते अंतर काढण्याचं सूत्र x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग आता समोरची स्टेप काय मिळाली बघा x2 वजा x1 म्हणजे 6 वजा 2 6 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 y2 ची किंमत वजा 6 y1 ची किंमत वजा 2 तर त्यामुळे हे झालं अधिक 2 कंसाचा वर्ग कारण हे वजा चिन्ह अधिक झालं थोडक्यात काय तर या बाजूची लांबी शोधली या बाजूची लांबी शोधली आता आपण या बाजूची लांबी शोधतोय आता पुढच्या स्टेपमध्ये काय होणार बघा वजाबाकी करा 6 मधून 2 वजा करायचे किती उत्तर आलं 4 कंसाचा वर्ग यांची सुद्धा वजाबाकी होणार ही वजाबाकी आली वजा 4 कारण 6 ही मोठी संख्या आहे कंसाचा वर्ग 4 आणि 4 दोन्हींचे वर्ग करायचे आपल्याला सारखेच वर्ग होणार आहे ऋण संख्या जरी असली तरी स्क्वेअर हा पॉझिटिव्हच होत असतो 16 अधिक 16 आता 16 जसे 25 25 दोन वेळेस आले तसे 16 दोन वेळेस आलेले आहे तर त्यामुळे याला मांडूया 16 गुणाकारामध्ये 2 कारण दोन वेळेस 16 आहे आता 16 ही पूर्ण वर्ग संख्या आली म्हणजे आपल्याला पीएस ची लांबी मिळाली किती मिळाली पीएस ची लांबी 4 हे वर्गमूळ आहे 16चं आणि सोबत किती 2 आणि याला करा कंप्लीट हे झालं काय पीएस पीएच ची लांबी मिळाली किती 4 वर्गमूळामध्ये 2 ओके आता कशाची लांबी शोधायची आपल्याला क्यूआर उदाहरण समजते ना तर आता ही जी आकृती आहे तर ही आकृती या ठिकाणाहून मी पुसतोय आणि आपण क्यूआर ची लांबी शोधूया क्यूआर मग आता क्यूआर ची लांबी शोधायची आपल्याला क्यू क्यू बिंदू घ्या क्यू बिंदू चे निर्देशक आहे 7.3 व आर आर बिंदूचे निर्देशक आहेत 11.1 ओके आता एक्स वन किती 7 वाय वन किती 3 या साईडला एक्स टू किती 11
वाय टू किती वजा एक. ओके काय करायचं आपल्याला अंतर, मग अंतर काढायचं कोणत्या दोन पॉईंटमधलं, तर क्यू आणि आर मधलं, म्हणजे क्यू आर ही या बाजूची लांबी. सूत्र परत तेच, एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग. किमती टाका, किमती टाकून काय मिळते बघा, एक्स टू, एक्स टूची किंमत किती 11, एक्स वन, एक्स वनची किंमत किती 7, मध्ये सूत्रामधलं वजा चिन्ह आहेच. पुढची स्टेप म्हणजे अधिक चिन्हानंतर काय होईल, तर वाय टू, वाय टूची किंमत वजा 1, वाय वनची किंमत 3, म्हणजे वजा 3, कारण सूत्रामध्ये वजा चिन्ह आहेच. परत 11 मधून 7 वजा करा, किती राहिले बरोबर 4 राहिले कंसाचा वर्ग. यांची बेरीज होईल कारण समान चिन्ह आहे, समान चिन्ह बेरीज झाली वजा 4 कंसाचा वर्ग. जसं या ठिकाणी आलं होतं तसंच या ठिकाणी आलं, म्हणजे हेच उत्तर येणार. 4चा वर्ग किती 16, अधिक या ऋण 4चा वर्ग 16, किती वेळेस 16 आले तर 2 वेळेस, म्हणजे या साईड, या साईडसारखं झालं, 16 गुणाकारामध्ये 2, म्हणजे फायनल जे उत्तर आलं क्यू आरची जी लांबी आली क्यू आरची, तर क्यू आरची लांबी आली 4 वर्गमूळामध्ये 2. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, याला म्हणायचं आहे नंबर 1, हे झालं नंबर 2, ओके हे झालं नंबर 3 आणि हे झालं नंबर 4. आता 1, 2, 3 व 4 वरून समोरासमोरील बाजू कशा आहेत, समान लांबीच्या आहेत. तर इथपर्यंत आपण आलो आहे पण उदाहरण अजून सुटलेलं नाही आहे. आपल्याला काय करायचं, तो जो चौकोन होता तर त्या चौकोनामध्ये कर्णाची लांबीसुद्धा शोधायची. तर बघूया आता किती जणं हे सोडवत आहेत समोर, तर मी तुम्हाला एक आयडिया देतो आहे फक्त की तुम्हाला काय करायचं आहे. पी क्यू आर यस, तर हा पी आर जो आहे तर पी आरची लांबी शोधा. पी आरची लांबी कशी शोधता येईल, पी आणि आर हे दोन बिंदू घ्या, जसं आपण आत्ता मांडलं तर त्या पद्धतीनं पी आरची लांबी शोधा. ओके पी आरची लांबी किती येते ते बघा. आणि क्यू एस, क्यू एसची सुद्धा लांबी शोधा. कशी शोधणार, तर क्यू आणि एस हे दोन्ही बिंदू घ्यायचे, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू मांडायचं आणि क्यू एसची लांबी शोधायची. तर जसे हे समजा समोरासमोरील बाजू सारख्या आल्या, जसं की समजा 5 वर्गमूळामध्ये 2 याची लांबी किती आली 4 वर्गमूळामध्ये 2, नंतर 4 वर्गमूळामध्ये 2. ओके या समोरासमोरील बाजू सारख्या लांबीच्या आल्या होत्या, कर्णाची जी लांबी आहे तर ती वेगवेगळी येईल. मग अशा चौकोनाला आपण म्हणत असतो समांतरभुज चौकोन. म्हणजे तुम्हाला हे 6 या ठिकाणी इक्वेशन्स तयार करायचे, 6 किमती तुम्हाला काढायचे आहेत, 6 किमती काढायचे आहेत तुम्हाला, 1, 2, 3, 4 आणि अजून कर्णाच्या 2 किमती. आणि या सगळ्यांवरून तुम्ही असं म्हणू शकता की दिलेला चौकोन जो आहे तर तो समांतरभुज मीन्स पॅरालोग्राम आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. ओके बाय, धन्यवाद.